आपल्यासोबत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य पुढे आलेलं आहे, ते बोलले की जर का एकनाथ शिंदे अपात्र झाले तर त्यांना विधान परिषदेवर घेऊन परत मुख्यमंत्री करू। बघा, अपात्र ते होऊ शकत नाही, कारण जो एपिसोड त्यावेळेला जेव्हा घडलेला होता जून महिन्यामध्ये 22 ला, तो योग्यरित्या नियमामध्ये बसवूनच झालेला आहे। आणि जर करायचं राहिलं असतं तर सुप्रीम कोर्टही निर्णय घेऊ शकला असता, परंतु ते प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आणि विधानसभा अध्यक्षाकडे सोपवल्यानंतर त्यांना माहिती आहे, स्वतः वकील आहेत आणि वकील असल्यामुळे नियम कुठे काय त्यांना माहिती आहे। आणि माझ्या मते तरी हा जो विषय आहे हा त्यांना अवैध घोषित करण्याचा विषय होऊ शकत नाही। सर्व वैध काम झालं असल्यामुळे अपात्रतेचा विषयच नाही, ते पात्र होते। देवेंद्र फडणवीसांनी एक पर्याय सुचवला, म्हणजे जर कदाचित तसं झालं तर त्यांच्याकडे एक पर्याय विधान परिषदेचा आहे शिंदेसाहेबांसाठी, मग इतर आमदारांचा काय? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। नाही, म्हणजे काही जरतरचा विषयच नाही, मी जेव्हा म्हणतो आहे की ते अपात्र होणारच नाही तर मग जरतरचा विषय आला कुठे? आज नार्वेकर दिल्लीला गेलेले आहे, काय प्रमुख कारण दिसतं तुम्हाला? ते वैयक्तिक कारणाने दिल्लीला गेलेले आहे, एक लग्न आहे त्यांच्याकडे, नात्या मित्रपरिवारामध्ये, त्याकरता ते गेलेले। महाधिवक्त्यांना देखील भेटणार आहे या काळामध्ये? ते स्वतः वकील आहे, आता भेटणार आहे की नाही याबद्दल मला काही आयडिया नाही आहे, आणि स्वतः वकील असल्यामुळे मला वाटत नाही त्यांना कोणाची सल्ला घेण्याची आवश्यकता आहे। काय शिंदे गटामध्ये काय चर्चा अपात्रतेसंदर्भात घेऊन? आम्ही अपात्र होण्याचा विषयच नाही, आदरणीय मुख्यमंत्री साहेब नार्वेकर साहेबाच्या निकालामध्ये सुद्धा पात्र ठरणार, आणि समजा नंतर मॅटर सुप्रीम कोर्टात गेला तरी त्या ठिकाणी सुद्धा शिंदेसाहेब पात्र ठरून या राज्याचं नेतृत्व, या विधानसभेची टर्म नोव्हेंबरपर्यंत आहे 2024 च्या, तोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेबच राहतील। शिंदेगड पूर्ण आश्वस्त आहे, 100% शिंदे घटत नाही, तर हे राज्यातली जनता आश्वस्त आहे, या राज्यातले पॉलिटिकल नेते आश्वस्त आहे, आणि सर्व जनतेचा आशीर्वादाने ते मुख्यमंत्री झालेले आहे आणि ते मुख्यमंत्री 2024 पर्यंत राहणार आहे। एक दिवस आधी भाजपचं ट्विट येणं, त्यानंतर लगेच फडणवीसांचं वक्तव्य येणं, कुठेतरी पडद्यापाठीमागे काहीतरी घडामोडी होत आहे अशी चर्चा आहे। त्यावरती आता तुम्ही बघितलं असेल, सर्व वरिष्ठांनी, आमच्या वरिष्ठांनी, त्यांच्या वरिष्ठांनी त्यावरती भाष्य केलेलं आहे, त्यामुळे आता भाष्य करण्यामध्ये काही अर्थ नाही। तर आपण बघू शकतो, हे होते रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे, ABP माझा नागपूर। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।